मित्रांनो, उपयोजित लेखन विभाग 5 यामधील आ हा प्रश्न असणार आहे बातमी लेखनावरती। तर बातमी लेखन कसे करायचे हे आपण आज आता बघणार आहोत। बातमी लेखन करताना मी ज्या काही गोष्टी सांगते आहेत त्या तुम्ही फक्त लक्षात ठेवा, त्याचा तुम्हाला बातमी लेखन करताना खूप उपयोग होईल। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बातमीचं शीर्षक किंवा त्याचं जे आपण हेडिंग देणार आहोत ते हेडिंग, ते कसं असलं पाहिजे तर बातमीचं शीर्षक कमीत कमी शब्दामध्ये असलं पाहिजे। ते हेडिंग वाचताना त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण झालं पाहिजे किंवा त्या बातमीचा एकंदर आशय काय असेल ह्याची उत्सुकता वाढली पाहिजे। म्हणून आपल्याला जे हेडिंग द्यायचं आहे बातमीचं ते आकर्षक असं शीर्षक महत्त्वाचं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की बातमी कोणी दिली हे सांगायचं, म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून किंवा विशेष वार्ताहराकडून असं आपण तिथे लिहायचं आहे। त्याआधी एक गोष्ट येईल की स्थळ आणि दिनांक, म्हणजे वरती बातमीचं हेडिंग आलं, त्यानंतर डाव्या कोपऱ्यात आलं स्थळ व दिनांक, म्हणजेच बातमीत वर्णन केलेली घटना कुठं घडलेली आहे त्या गावाचं नाव लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचं आहे, आणि पुढं येणार विशेष वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून। हे सगळं झाल्यानंतर आपण मुख्य बातमी लिहायला सुरुवात करायची आहे। आता मुख्य बातमी कशासंबंधी आहे ते तिथं लिहायचं आहे। त्याच्या खाली येईल बातमीचा तपशील, म्हणजे ही बातमी नेमकी कशाबद्दल आहे, नेमकं काय घडलं आहे, कशाची बातमी आपण लिहितो आहोत हे तिथं लिहायचं आहे। आता बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवायचं आहे तर काही मोजक्याच गोष्टी आहेत, पण त्या जर आपण लक्षात ठेवल्या आणि त्या अनुषंगाने जर आपण बातमी लेखन केलं तर हे अगदी सहज सोपं आपल्याला अगदी जमेल असं बातमी लेखन असणार आहे आणि यामध्ये अगदी भरघोस मार्क्स सुद्धा तुम्हाला मिळू शकतात। तर आता बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी भाषा वापरणार आहोत ती अगदी सोपी साधी सुटसुटीत असली पाहिजे। खूप उगाचच मोठे मोठे शब्द वापरायचे नाहीत, अलंकारिक शब्द वापरायचे नाहीत, तर अगदी साध्या भाषेमध्ये बातमी लिहायची आहे। नंतरचा पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा की ती जी बातमी जिथं घडली आहे तर ते जे स्थळ आहे म्हणजे प्लेस, तर ते स्थळ काळ म्हणजे किती तारखेला घडली, तर हे याचा उल्लेख हा बातमी लिहिताना सगळ्यात आधी आलाच पाहिजे। म्हणजे थोडक्यात पुणे दिनांक 1 मे किंवा अहमदनगर दिनांक 5 जानेवारी जे काय असेल ते, तर हे तिथे पुढे आलंच पाहिजे। संपूर्ण बातमी जी असणार आहे ती भूतकाळात पास्ट टेन्समध्ये लिहायची आहे, हे अगदी लक्षात ठेवायचं। बातमी ही भूतकाळातच लिहिली गेली पाहिजे। बातमी लिहिताना आपल्याला भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे आणि आपलं लेखन कौशल्य रायटिंग स्किलसुद्धा खूप छान असलं पाहिजे। उगाचच काहीतरी फापट पसारा लिहित बसलो आणि मुख्य बातमी बाजूलाच राहिली आणि बाकीचंच काहीतरी लिहित गेलो तर अशा ह्याला बातमी लेखन म्हणत नाही। त्यामुळं मोजकंच पण उत्तम भाषेमध्ये आपल्याला ती बातमी लिहिता आली पाहिजे। बातमी लेखन करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जी वाक्य करणार आहोत ती छोटी छोटी असली पाहिजे, साधी साधी असली पाहिजेत, आणि जो परिच्छेद पाडणार आहोत किंवा पॅरेग्राफ करणार आहोत, एखादा पॅरेग्राफ आला पाहिजे आपल्या बातमीमध्ये तर तोसुद्धा लहान असला पाहिजे। उगाच खूप मोठं लिहिलं आणि खाली काहीतरी एकाच ओळीमध्ये परिच्छेद असं करायचं नाही, तर छोटे छोटे परिच्छेद करायचे आहेत। 2 परिच्छेद असले तरी बास होईल। नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बातमी लेखन करताना तिथं कुठंही आपल्या स्वतःचं मत व्यक्त करायचं नाही। जी काय बातमी आहे ती ॲज इट इज आपण तिथं लिहायची आहे, त्यात मला असं वाटतं असं आपलं मत तिथं टाकायचं नाही किंवा असं व्हायला हवं होतं, असं झालं असतं तर बरं झालं असतं, हे असं आपलं मत काहीही तिथं टाकायचं नाही। नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी भाषा असणार आहे बातमी लेखन करताना ती उगाच पाल्हाळ लावत 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 लिहितोय असं काही तिथं दिसायला नको, तर भाषेमध्ये अगदी ॲक्युरसी किंवा नेमकेपणा आला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असं देतात की बातमी लेखन आणि मग खाली ना काही मुद्दे दिलेले असतात, एखाद्या कोपऱ्यामध्ये दिनांक किंवा ठिकाण दिलेलं असतं, कधीकधी वेळ दिलेली असते आणि मध्यभागी मुद्दे लिहिलेले असतात, त्या मुद्द्यांवरून आपल्याला ती बातमी तयार करायची असते।
तर जेव्हा आपण बातमी लिहितो तेव्हा हे जे काही डिटेल्स त्यांनी आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेले आहेत ते सगळे डिटेल्स आपल्या त्या बातमी लेखनामध्ये कव्हर झाले पाहिजेत. हे जे सगळे मुद्दे आहेत ते आपल्या बातमीमध्ये आले पाहिजेत. तर आता आपण हे तर लक्षात आलं तुम्हाला की बातमी लेखन करताना कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत किंवा आपण काय लक्षात ठेवायचं. आता आपण असं करूया की एखादी बातमीचं आपण एक एक्झाम्पल बघूया की आपल्याला समजा एखादी बातमी तयार करायची आणि काहीतरी मुद्दे दिलेले आहेत आपण बातमी कशी करणार. तर आपल्याला प्रश्नपत्रिकेत थोडक्यात असं विचारलेलं आहे की आदर्श विद्या मंदिर पुणे वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक 5/10/2018 उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे माननीय सचिन तेंडुलकर. आणि खाली दिलं आहे क्रीडा महोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करा. हे अशा पद्धतीनं प्रश्न आपल्याला आलेला आहे. आता आपल्याला ह्यावरून बातमी तयार करायची आहे. तर कशी करणार? तर सगळ्यात आधी आपलं ठरलं आहे की वर शीर्षक किंवा हेडिंग द्यायचं आहे. मग हेडिंग काय येणार? क्रिकेटच्या बादशहाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्यानंतर काय लिहिणार आपण? तर स्थळ आणि दिनांक त्यांनी दिलेला आहे. स्थळ आहे पुणे आणि दिनांक दिला आहे 5/10/2018. मग आपण लिहिताना कसं लिहिणार? तर पुणे ती 5/10 बातमी आहे ना, आपण दुसऱ्या दिवशी पेपर येतो आहे म्हणून आपण लिहिणार बातमी 6 ऑक्टोबर असं लिहिणार. आणि पुढे कंसामध्ये नंतर आपल्याला काय लिहायचं आहे? आमच्या बातमीदाराकडून. म्हणजे कसं येणार? क्रिकेटच्या बादशहाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुणे 6 ऑक्टोबर, कंसात आमच्या बातमीदाराकडून. आता आपला खरं बातमी लेखन खाली सुरू होईल. आता बातमी कशी लिहायची बघा. मेहनत, चिकाटी, निष्ठा, एकाग्रता या गुणांवर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात महान आणि मोलाचे कार्य करू शकता. यशाचा हिमालय, पराक्रमाचे शिखर गाठू शकता असा मोलाचा संदेश प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आदर्श क्रीडा मंदिर शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आता जे आपल्याला बातमी दिली होती त्यातले पहिले तर 4 मुद्दे आपण आलेले आहेत. आता आपल्याला मेन बातमी लिहायची आहे म्हणून आपण इथे पॅरेग्राफ पाडायचा आहे. पुढे येईल पॅरेग्राफ पाडून. आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्रशस्त मैदानावर सुरू झाला. साक्षात क्रिकेटचे दैवत समोर असल्याने सर्व खेळाडू मन लावून खेळत होते. खो खो, लंगडी, कबड्डी हे सर्वच खेळ खूप चुरशीचे झाले. कबड्डीचे डाव तर खूप रंगले. सर्वत्र खूप उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थी खेळांचा मनमुराद आनंद घेत होते, प्रेरणा देत होते, आरोळ्या ठोकीत होते. सर्व वातावरण भारावून गेले होते. आता पुन्हा पुढचा परिच्छेद देणार. सचिन तेंडुलकरांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले, कौतुक केले. सचिन तेंडुलकर येणार असल्याने पालकांनी खूप गर्दी केली होती. त्यांच्यातही उत्साह दिसून येत होता. एवढी आणि इतक्याच मोजक्या शब्दामध्ये आपण बातमी तयार करून लिहायची आहे. एवढंच बातमी लेखन पेपर लिहिताना अपेक्षित असतं. आता बातमी लेखन करताना तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही दररोज वर्तमानपत्र, आपलं घरी येणारं न्यूजपेपर जर रोज वाचत असाल तर तुम्हाला बातमी लेखनासाठी वेगळं असं काहीही लक्षात ठेवावं लागत नाही. जे आपल्या रोजच नजरेखालून आपण घालतो ना, की आपल्याला एक ढाचा त्याचा समजून गेलेला असतो. वर हेडिंग असतं, मग स्थळ असतं, मग दिनांक असतो आणि मग बातमी सुरू होते. ती कशा पद्धतीची असते हे आपण रोज वाचून 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 आपल्या लक्षात येतं. त्यासाठी आपल्याला वेगळं असं काहीही परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तर मग मित्रांनो, आता काय करायचं? तर आपण रोजच्या रोज पेपर वाचायचा आणि मग बातमी लेखन करणं आपल्याला अगदी सोपं जाईल. आता रसग्रहण हा विषय आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरला घेणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून्ड विथ अस.